नमस्कार मित्र हो मी गार्गी माझ्या शब्द निरंतराच्या प्रवासात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आज मी आपल्याला ओळख करून देणार आहे एका सुंदर पुस्तकाची ज्याचं नाव आहे घरट्यापलीकडे लेखक श्री मारुती चितंपल्ली सर साहित्य प्रसार केंद्राने प्रकाशित केलेलं के हे सुंदरसं पुस्तक या पुस्तकाची माझ्याकडे असणारी प्रथम आवृत्ती एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये प्रकाशित झालेली आहे अतिशय सुंदर असं हे पुस्तक एकोणवीस प्रकरणांमध्ये हे पुस्तक सरांनी विभागलं आहे देवदाराची फळं फुलं भाग्याची पुष्कींचं गाव अरण्य जंगल आणि पठार भूमिकन्या जंगलातील नदी गरुड दर्शन राजकुमारी लिली कोळीन असे कितीतरी सुंदर लेख सरांनी या पुस्तकामध्ये लिहिले आहेत सरांच्या इतर पुस्तकांपेक्षा थोड्याशा वेगळ्या धाटणीचं हे पुस्तक आहे प्रत्येक लेख आपलं स्वतंत्र अस्तित्व दर्शवतो ऋण निर्देश देताना सरांनी या पुस्तकातील प्रत्येक लेख कधी आणि कुठे प्रकाशित झाले होते याचा उल्लेख केला आहे काही अप्रकाशित लेखही या पुस्तकामध्ये अंतर्भूत केले गेले आहेत निसर्गाचं सुंदरचं वर्णन या सर्व पुस्तकांमधील लेखांमध्ये कथांमध्ये वाचायला मिळतं फुलं भाग्याची या लेखामध्ये सर लिहितात गेल्या वसंतात एके दिवशी मी सरोवरा काठच्या गावातून परतत होतो रस्ता देवदाराच्या जंगलातून जात होता जिकडे तिकडे पसरलेलं रानगवत पिवळ तिकडे झुकलं होतं जवार गवत आणि रानफुलं जुन्या खोडाभोवती विपुल प्रमाणामध्ये वाढली होती थोडा जरी चुकून पावलांचा धक्का लागला तरी कुजून ठिसूळ झालेल्या खोडाचे तुकडे तुकडे पडत त्यातून तपकिरी रंगाची भुकटी उडे सालीतील किड्यांनी सारं खोड वेड्या वाकड्या छिद्रांनी पोखरलेलं होतं पंखांच्या मुंग्या शिंग असलेली कीटकं तांबडे पट्टे असलेले सपाट पाठीचे किडे घाईघाईने बाहेर पडू लागत काळा आणि सोनेरी रंगाचा आळसावलेला भुंगा खोडातील छिद्रातून गुणगुणत एखाद्या विमानासारखा बाहेर पडे जो तिथे अतिक्रमण करण्याचा धाडस करी त्याच्या खपाळावर तू जाऊन आदळे आभाळात राशींच्या ढगांची गर्दी होती वाटे ते धर्तीवरील जंगल गवती कुरणं कणसावर आलेला राय चमकणारं पाणी आणि चरणाऱ्या गोरांना आनंदाने डोळे भरून पाहत असावेत जंगला साफ केलेल्या जागेवर निळ्या फुलांचे ताटवेच्या ताटवे बहरले होते ते सारं एखाद्या निळ्या खोल तळ्यासारखं दिसे त्यातील एक झुपका मी अलगद तोडून घेतला ती हळूवार झटकताच त्यांना लागलेल्या शेंगांमधलं बी खुळखुळलं यापूर्वी अशी फुलं मी कधी पाहिली नव्हती ती ब्लू बेलसारखी दिसायची फरक एवढाच की ब्लू बेलची फुलं खाली झुकलेली असतात तर या फुलांची तोंड वर होती रानातून निघालेली वाट पार उघड्या शिवारातून गेलेली रायच्या पिकात चरत असणाऱ्या चंडोलांचा थवा एकदम उंच आभाळामध्ये उडून जायला लागला गाऊ लागला जणू स्फटिकांच्या धाग्यांनी गुंफलेली चंडोलीची माळच पुढे मागे सरकत आहे त्यांचं गाणं तर सतत चालू होतं ऐकलंत ना मित्र हो किती सुंदरसं आणि निरागस असं वर्णन आहे ना या लेखामधली जी कथा आहे ती कॉन्स्टानिन पास्टोवस्की यांच्या गुड फॉर्च्यून या कथेवर आधारित आहे आणि नक्कीच वाचण्याजोगी आहे पुष्कींचं गाव हा लेखही अप्रतिम या लेखाची सुरुवातच एका कवीच्या सुंदरशा शब्दांमध्ये होत कुणा एका कवीनी म्हटलं आहे की काव्य आपल्या आजूबाजूलाच असतं या रानगवतामध्ये सुद्धा फक्त वाकून ते उचलायला हवं <laughs> पहाटेची वेळ होती गाडी पुरातन देवदारांच्या अरण्यामध्ये शिरताच पावसाला सुरुवात झाली रस्त्याच्या कडेला गवतात काहीतरी पांढरं चमकलं गाडी खाली उडी मारून मी तिकडे गेलो वाकून पाहतो तो तणाने वेढलेली एक छोटीशी पाटी दिसली त्यावर काळ्या रंगाने काहीतरी लिहिलं होतं वाढलेल्या तणापासून मोकळं करीत त्यावरची विस्मरणातून गेलेली अक्षरं मी वाचली मेनी अ टाइम डिडालिंग डालिंग अंद युअर कॅन बी ग्रूज ऑफ मिखलॉस काय हे काय आहे मी गाडीवानाला विचारलं तो स्मित करीत म्हणाला मिखोलॉस्काय साहेब इथून पुष्कींच्या गावाला सुरुवात होते आणि अशा प्रकारच्या पाट्या तुम्हाला जागोजागी दिसतील ही या लेखाची सुरुवात आहे अतिशय सुंदर असा लेख आहे आणि एकदा वाचल्याच्या नंतर मन भरणार नाही इतका सुंदर तो आहे तुम्ही हा लेख नक्की वाचा खरं तर असं तरल काव्य या पुस्तकामध्ये प्रत्येक कथेमध्ये प्रत्येक लेखामध्ये इतक्या सुंदर पद्धतीने लिहिलं गेलं आहे ना की हे पुस्तक अक्षरशः एक कविता वाटतं <laughs> यानंतरचा अरण्य हा लेख ही तर अक्षरशः एक सुंदरशी कविताच आहे या लेखामधलं निसर्ग सौंदर्य खिळवून ठेवतं समुद्रासारख्या सा अफाट पसरलेल्या वनांचा मेश्चोरा हा भाग होता मेश्चोराचं जंगल एखाद्या प्रार्थना मंदिरासारखं भव्य दिसायचं कवीचं मन असलेल्या एका वृद्ध प्राध्यापकाने जेव्हा मेश्चोराचं जंगल पाहिलं तेव्हा त्याने लिहून ठेवलंय इथं वैभवशाली पुरातन देवदार वृक्षांचं जंगल आहे ते इतकं प्रकाशमय आहे की त्याच्या प्रकाशात शंभर पावलं दूर असणारी पाखरं देखील सहज दृष्टीस पडतात सुकलेला सुचीपरणी जंगलातून चालायला ला लागलो की वाटतं आपण गालीच्यावरून वरून चालतोय साऱ्या जमिनीवर मुलायम शेवाळ मैलन मैल पसरलेलं असतं सूर्याची किरणं जमिनीवर पडलेली एखाद्या पाखराचा कळप सर्व दिशांनी आवाज करीत सफलतेने ओढून जातो वारा वाहू लागला की सारे जंगल खुजबुजू लागतं देवदाराच्या छतावरून लाटांच्या ध्वनीसारखा आवाज येतो अत्यंत उंचावरून उडणारं एकुल तर एक विमान पाहिल्यावरती वाटतं आपण समुद्राच्या तळातून जाणारी पानबुडी तर पाहत नाही ना शक्तिमान वाऱ्याचा प्रवाह पृथ्वीवरून आभाळाकडे वाहताना डोळ्यांमध्ये दिसतो जागच्या जागी ढगं विरघळून जातात जंगलातल्या वाऱ्याचा त्या झोळकीबरोबर जुनीपर वृक्षाचा गंध वर वर विमानापर्यंतही जात असावा किती सुंदरचं वर्णन आहे चितंपल्ली सरांच्या प्रत्येक पुस्तकामध्ये वेगळा निसर्ग आपल्याला भेटतो आणि अर्थातच हे पुस्तकही त्याला अपवाद नाही अतिशय वेगळ्या पद्धतीचा निसर्ग वेगळं अरण्य इथं आपल्याला भेटायला येतं जंगल आणि पठार या लेखामध्ये तर एक सुंदरसा वसंत ऋतू भेटायला येतो वसंत ऋतूमध्ये पहाटेपूर्वी फिरायला जाणं अत्यंत आनंदाचं असतं देवडीच्या बाहेर पडल्याबरोबर आकाशातील तारे वरून टुकू टुकू पाहताना दिसतात पहाटेचा गार वारा अंगाला पुलकित करीत असतो रात्रीच्या गर्भातील अस्फुट अशी कुजबूज कानावर पडत असते अंधारात बुडून गेलेल्या वृक्षांच्या पानोळ्यातून मृदू मंद असा नाद ऐकू येत असतो प्रवासासाठी बग्गी तयार पाया आहे पायाजवळ चहाची भांडी ठेवली आहेत बग्गीला झुंपलेले घोडे उभ्या उभ्या, उभ्या अस्वस्थ होऊन फुरफुरत टापा झाडत आहेत नुकत्याच जाग्या झालेल्या पांढऱ्याशुभ्र हंसाची जोडी शांतपणे रस्ता ओलांडताना दिसते बागेत पलीकडच्या कुंपणाजवळ झोपलेल्या चौकीदाराचा अधूनमधून घोरडंही ऐकू येत आहे सारं कसं शांत शांत आहे जणू काही सारे आवाज मधल्यामध्ये गोठून गेले आहेत <laughs> या लेखाची सुरुवात ही सुंदरशी तरल कथा इव्हान टोगेनेव्ह यांच्या फॉरेस्ट अँड स्टेपी या कथेवरती आधारित आहे मित्र हो यानंतरचे भूमिकन्या जंगलातील नदी हे लेखकही अतिशय उत्तम जंगलातील नदी ही कथा अलेक्झांडर वॉन हॅम्बोल्ट यांच्या जंगल रिव्हर या कथेवर आधारित आहे रात्री अकरानंतर जवळच्या जंगलातून काही आवाज यायला लागले त्यानंतर झोप घेणं त्यांना अशक्य झालं रानटी जनावरांचे आवाज अरण्यामध्ये निनादत होते या आवाजाच्या गोंधळात जे आवाज थांबून थांबून स्वतंत्रपणे येत तेवढेच ओळखता येत आल्युरस या माकडाचा सतत येणारा कंटाळवाना आवाज सॅपेजाऊस बासरीसारखा स्वर पट्ट्याच्या माकडाची कुजबूज अकस्मात येणारी वाघाची डरकाळी आयाळ नसलेल्या कुगुर सिंहाची गर्जना तसेच पेकारी स्लॉथ मोठे पोपट पॅरक्वास आणि सारख्या इतर पक्षांचे संमिश्र आवाज येत होते ज्यावेळी वाघ जंगलाच्या किनाऱ्यावर येई त्या त्यावेळी सतत भुंकणारा कुत्रा आमच्या झुलत्या बिछाणाखाली आश्रयाला येई कित्येक वेळा झाडावरून वाघाचा आवाज येई त्यावेळी माकडाचा खलखलाट ऐकायला येई कदाचित माकडं त्याच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करत असावीत <laughs> या उल्लेखाच्या मागचा अतिशय सुंदरसा संदर्भ हा लेख जेव्हा वाचाल त्यावेळेस कळेल रात्रीच्या वेळी जंगल शांत असतं पण आता जंगलातून सततचा आवाज का येतोय असं म्हणून तिथल्या इंडियनांना जेव्हा प्रश्न विचारला गेला त्यावेळेस त्यांनी जे उत्तर दिलं ते ऐकण्याकरता हा लेख नक्की वाचा कारण अतिशय सुंदर असा हा संदर्भ आहे यापुढचा गरुड दर्शन हा लेख सर्वांग सुंदर डब्ल्यू बी ईट्स यांच्या एका सुंदरच्या वाक्यापासून हा लेख सुरू होतो अँड आय शॅल हॅव सम पीस देअर फॉर पीस कम्स ड्रॉपिंग स्लो डब्ल्यू बी इड्स गरुडाचं दर्शन घेण्याकरता जीवाचा आटापिटा करणारी एक मुलगी आणि तिचे बाबा यांच्या भावना कल्लोळावरती ही कथा अवलंबून आहे अतिशय सुंदर कथा आहे जिने कावडन यांच्या फॉर द लव ऑफ अँड ईगल या ग्रंथातील मेरी क्रिसमस अँड मेनी हॅपिरिटन्स या प्रकरणावरती ही कथा आधारित आहे राजकुमारी ली कोळीन तसेच कावळ्यांची भाषा हे लेखही अप्रतिम बोलणारं पाखरू ही तर फार सुंदर अशी कथा आहे मानवी भाषा इतकी प्राण्यांची भाषा इतकी प्रगल्भ तर नाही आहे कळपात राहणाऱ्या पशुपक्ष्यांची एक प्रकारची सांकेतिक भाषा असते त्या त्या वर्गातील प्रत्येक पक्षाला आपल्या पक्षीकुलातील हालचाली आणि आवाजातील संकेत समजण्याचे ज्ञान उपजत असतं ज्यावेळी त्याच्या थव्यातील पक्ष्यांचा आवाज औचितपणे कानावर पडतो त्यावेळी त्या थव्यातील सर्वांच्याच आचरणावर प्रभाव पडू लागतो फार मोठ्या थव्यातून राहणाऱ्या कावळ्यांचा व कलहंसाच्या बाबतीत मोठी क्लिष्ट अशी सांकेतिक भाषा अस्तित्वात असून तिचं ज्ञान प्रत्येकाला जन्मतच असतं <laughs> अन्यास सेटन या अमेरिकन वन्यप्राणी तज्ञाने तर कावळ्याच्या सांकेतिक भाषेचा अभ्यास करून त्यावर केलेलं भाष्य खरोखरच मनज्ञ आहे तो लिहितो मी एका खोऱ्यातील उंच पुलावर उभा होतो वारा वाहत होता एक वृद्ध कावळा दूरवर रेंगाळणाऱ्या कावळ्याच्या थव्याला मार्गदर्शन करीत घराकडे नेत होता अर्ध्या एका मैलावरून त्याचा आवाज माझ्या कानावर पडत होता जणू तो आपल्या सहचारांना म्हणत होता सर्व काही ठीक चला लवकर लवकर <laughs> आता ही कावळ्यांची भाषा नेमकी कशी आहे हे करण्याकरता हा लेख हे पुस्तक तुम्हाला वाचावं लागेल गड्यांनो सावध रहा धोका मोठा मोठा धोका आहे बंदूक आहे ससाना आला ससाना आला अशा कितीतरी शब्दांना कावळ्यांच्या भाषेमध्ये काय पर्यायी शब्द आहेत हे हा लेख वाचल्याच्या नंतर तुम्हाला कळेल पाश्चात्य पक्षीशास्त्रज्ञांनी याविषयी प्रदीर्घ आणि सूक्ष्म संशोधन करून स्वतंत्रपणे निष्कर्ष काढून या विषयावरील पुढील संशोधनाची दिशा दाखवून दिली आहे पक्षांचे आवाज शब्दबद्ध करणं अवघड आहे याची जाणीव पक्षीशास्त्रज्ञांना आहेच परंतु आता टेप रेकॉर्डरसारख्या साधनांनी कावळ्यांच्या आवाजाचं संशोधनाच्या दृष्टीने ध्वनिमुद्रण करून त्याचा तुलनात्मक अभ्यास करून वराह मिहिराच्या रुतावलीवर जर जास्त प्रकाश पाडता आला तर तो आवश्यक आहेच <laughs> मित्र हो हे आहे भरत वाक्य या लेखाचं कावळ्याची भाषा ही कथा आर्नेस थॉम्सन सॅटन यांच्या सिल्वर स्पॉट द स्टोरी ऑफ अ क्रो या कथेच्या आधारे लिहिल्या गेली आहे आणि अभ्यासपूर्ण आणि वाचण्याजोगी आहे नक्की वाचा या पुढचा लेख आवाजाचा रंग वसंतात पाखरांची गाणी उन्हाळ्यातली जंगलातली रातकिड्यांची किरकिर हिवाळ्यात हिमवर्षावाची भुरभुर चांदण्यात मुरलीचा सुस्वर आवाज पर्वतातील देवदार वृक्षांची रुंझुण आणि तळ्याकाठी पाण्यातील आंधळणाऱ्या लाटांचा चुबुक चुबुक आवाज ऐकण्यासारखा असतो असा मनुष्यच जीवन रसिकतेने जगू शकतो असं मला वाटतं या वाक्यापासून या लेखाची सुरुवात आहे हे ऐकल्याच्या नंतर तुम्हाला याचा अंदाज आला असणार की या लेखाची संकल्पना नेमकी काय असेल <laughs> जलप्रपाताचा नाद ओढ्याचा खळखळाट नदीचं गुंजन आणि कालव्याचं संथपण अशा चार प्रकारांनी पाणी वाचतं देवदारांच्या राईतल्या पानगळीच्या वेळी होणाऱ्या आवाजातून आणि जलाशयावरील वादळी लाटांमधून वारा वाचतो पाऊस वाचतो तो कमळाच्या रुंद पाण्यावर आणि पानोळ्यागत वाचतं पावसाचं पाणी मित्र हो अनुभव घ्या मनाने अनुभव घ्या आणि तो अनुभव घेत हा लेख वाचा कारण ध्वनी आणि त्याच्या रंगांची संवेदना घेऊन सारीच माणसं सा जन्माला येतात अनेक कारणांमुळे हे देवदत्त संवेदन आपण सारेजण टिकवून ठेवू शकत नाही काहींमध्ये मात्र ती शक्ती प्रकाशाने जाणवते बघा तुमच्यात ही शक्ती आहे का हा लेख वाचण्याच्या निमित्ताने स्वतःला पारखता येईल <laughs> की खरंच संवेदना टिकून आहेत की नाहीत चला आपण पुढे वळू बोलणार पाखरू हा या पुढचा लेख ही अतिशय सुंदर अशी कथा आहे पारंपरिक जपानी कथा द टांग कट्सपारो या कथेवरती ही कथा आधारित आहे यानंतरची अस्वलाचा मागोवा ही कथा लिओ टॉल्स्टॉय यांच्या द बे या कथेवरती ही कथा आधारित आहे एकदा काही मित्र अस्वलाच्या शिकारीसाठी जंगलात गेले होते जंगलामध्ये अस्वलाचा माग घेत ते फिरत होते तेवढ्यात एक अस्वल त्यांना दिसलं अस्वल दिसताच त्या मित्रांपैकी एकाने त्या अस्वलावरती बार टाकला अस्वल जखमी झालं आणि दूर निघून गेलं त्याच्या जखमीतून रक्त वाहत असल्यामुळे वाटेमध्ये बर्फावर ठिकठिकाणी तसं सा रक्त सांडलेलं होतं त्याच्या खुणा सर्वत्र दिसत होत्या त्यावरून त्याचा माग काढत हे चार चार पाच मित्र जे आहेत ते अस्वलाचा पाठलाग करत त्याच्या मागोमाग फिरत होते एकंदरीत या पाठलागाची ही कथा आहे हा पाठलाग करत असतानाच अस्वलाने या मित्रांपैकी एकावरती कशा पद्धतीने जीवघेणा हल्ला केला होता याचंही सादंत्य वर्णन या कथेमध्ये वाचायला मिळतं यानंतर झाडं आणि पाखरं या, या वेगळ्या सदरामध्ये दहा सलग सुंदरशा कथा वाचायला मिळतात मित्र हो हे अतिशय सुंदरसं पुस्तक आहे निखळ निस्तीम निसर्गप्रेम ओथंबून वाहतं या लेखांमध्ये नक्की हे पुस्तक वाचा आता मी आपली रजा घेते हा पुस्तक परिचय जर आपल्याला आपलासा वाटला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू एका नवीन सुंदर पुस्तकाच्या परिचयासोबत तोपर्यंत आजच्या पुस्तकावर चिंतन करा आणि भरपूर वाचन करा धन्यवाद